शेवटी आपलं कुटुंब महत्व आपल्या सगळ्यांपेक्षा महत्वाचं आहे. आपल्या कुटुंबाचा घटक म्हणून आपण पण सगळे आपल्या कुटुंबाच्या आपल्या आई वडिलांसाठी आपल्या बायकोसाठी आपल्या बहिणीसाठी आपण खूप महत्वाचे आहोत. तेव्हा आपण सगळ्यांनी आपापली स्वतःची काळजी घ्या. निश्चित प्रकारे आज माझ्या शिवसैनिकांनी खूप कार्यक्रम बर्थडे साहेब खूप चांगला ठेवला. ही गोष्ट खरी आहे. मी तुम्हाला नेहमी माझ्या भाषणामध्ये मी सांगतो की मला माहित आहे मोठ्या माणसाची किती जरी कामं केली आणि मोठ्या माणसाचं मोठ्या म्हणजे मोठ्या श्रीमंत माणसाची किती जरी कामं केली तर श्रीमंत माणसं एखादं काम जर केलं नाही तर विसरतात. बर्थडे साहेब परंतु गरीब माणसं मागासवर्गीय माणसं त्याचं एक जरी विचारायचं काम केलं तरी माणसं आपल्याला आयुष्यभर विसरत नाहीत. आणि हेच तुम्ही सगळ्यांनी ध्येय डोळ्यासमोर ठेवून तुम्ही खूप चांगलं काम करताय. महाविकास आघाडी राज्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न ही सगळी मंडळी करतायत. पालकमंत्री या नात्यानं मला जे जे काही शक्य आहे मला जी जी काही मदत करता येईल जे काही माणसाला इथल्या गोरगरीब मागासवर्गाला जे काही सहकार्य करता येईल तो करण्याचा प्रामाणिकपणे माझ्यासारखा कार्यकर्ता भविष्यामध्ये प्रयत्न करील आणि तुम्हाला सगळ्यांना निश्चित प्रकारे सहकार्य करील. माझा थोडा स्वभाव थोडा जरा वेगळा आहे थोडा भिडस्तय त्यामुळे जरा तुमचं शिंदे साहेब तुमचं वेगळं आहे अंकर साहेब आमचं थोडं जरा माझं कसं आहे बाबा काका दादा वगैरे आपलं काय लय जास्त लय हे करतात तुम्ही असा स्वभाव थोडा स्वभाव माणसाचा फरक असतो शेवटी. आणि कदाचित काही लोकांना असं आणि मी कुणाला तुम्हाला हे पण सांगतो माझा मी कुणी असू द्या माझं सगळ्यांना सारखंच माप असतं. कोण माझ्या बरोबर आहे कोण माझ्या किती जवळ आहे कोण किती माझ्या दृष्टीने सगळीच माझ्या बरोबर कदाचित बरोबर असतात. ते कधीही मी काम करताना कधीही भेदभाव करत नाही. माझं एक तंत्र आहे माझ्या जवळ असणारा माणूस काय सांगतोय किंवा माझ्या तो दुसरा माणूस गरीब असलाय तोही माझ्यावरती तेवढंच प्रेम करतो आणि माझ्यावर असणारा माणूस पण माझ्यावरती प्रेम करतो. बरोबर असणाऱ्याचं पण ऐकायचं आणि काही कारणामुळे अडचणीमुळे गरीब असणाऱ्या माणसाला मला काही त्याच्या गोष्टी दुःख सांगता येत नाही त्याचंही तेवढंच आपण भान ठेवायचं. हे काम करताना राजकारणामध्ये आमचे नेते पवारसाहेब असतील दादा असतील आमच्या खासदार सुप्रियाताई सुळे असतील या सर्वांची आम्हाला बंधूंनो एक शिकवण आहे. राजकारण निवडणुका ह्या होऊन जातात निवडणुकीपुरतं फक्त राजकारण करायचं. एकदा निवडणूक संपल्यानंतर आपल्या लोकांना कसं समा आपल्याला लोकांना कशी मदत करता येईल राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सर्वात हसत मिसळत राहिलं पाहिजे ही शिकवण आम्हाला सगळ्यांना असल्यामुळं निश्चित प्रकारे चांगलं काम करूया. शेवटी आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो. शेवटी आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा तुम्ही सगळेच शिवसैनिक म्हणल्यानंतर खूप तुमच्यात एक वेगळी तुमच्या सगळ्यांची स्टाईल तुमचे म्हणजे खरंच असं वाटतं म्हणजे जी बाळासाहेब ठाकरेंकडे बघून ऊर्जा येते तुमच्या सगळ्यांकडे पाहून सुद्धा ऊर्जा येते. आज तुमचा जरा ड्रेस थोडा वेगळा आहे त्यामुळं एक ऊर्जा येते त्यामुळं निश्चित प्रकारे त्यामुळं निश्चित प्रकारे काय ड्रेस तुम्ही आमच्यासारखा घातलाय त्यामुळं निश्चित प्रकारे एक चांगलं काम करूया आनंद देऊया आनंद घेऊया. आणि शेवटी एक आनंद असा आहे की आपण एकपट आनंद पुढच्या माणसाला आपण जर एकपट आनंद दिला तोच आनंद उलटा आपल्या आपल्या कुटुंबाला 10 पट ज्यादा मिळतो. आणि उग लय डोक्यावरती लय टेन्शन घेऊ नका. शेवटी संध्याकाळी झोपताना शांत झोपा ते काय खरं नाही एखादं काम कमी झालं तर चालेल पण आयुष्यात कधी कोणाच्या खोड्या करू नको कुठे करू नका. तुम्हाला काय राजकारण वगैरे काय काय हो तुम्हाला वाटतं मावशी तुम्हाला वाटतं आलाय मंत्री बराय गाडे दिवाय पोलिस वगैरे काय नाही तुमच्या पेक्षा तुमचे जेवढे दुःख आहेत ते तुमच्या पेक्षा जास्त दुःख मला आहे. लय काय नाही आपण सगळे सारखे काय लय फरक नाही तुम्हाला सांगतो सगळ्याच्या घरी ते तुम्हाला लय फरक असतो असं नाही. शेवटी आपण सगळी सारखी आणि लोकांना वाटलं पाहिजे हा नगरसेवक माझ्या घरचा आहे त्याच्या कॉलरला धरता आलं पाहिजे त्याच्या छातीला धरता आलं पाहिजे. तर शेवटी ही नेते जेव्हा जुई माणसं आपलं दुःख आपल्या नेत्याला जेव्हा सुरडून सांगता येतं ना त्यावेळेस ती खरं नेतं आणि तुमच्या त्या जनतेतलं खरं प्रेम असतं शिंदे साहेब ते प्रेम आपण सगळेजण आपल्या भविष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये निश्चित टिकूया.